नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास, त्याचं ओल्ड स्टेट बुक जे आहे 11वीचं, तर ते कशा पद्धतीने वाचलं पाहिजे आणि येणाऱ्या आपल्या 30 एप्रिलच्या कंबाईनच्या पूर्वसाठी यातील कुठले घटक महत्वाचे आहेत याविषयी माहिती घेणार आहोत। बघा काय होतो की जेव्हा आपण पुस्तक घेतो तर ते पुस्तक आपण सरसकट वाचायला लागतो, फर्स्ट पेज पासून तर लास्ट पेज पर्यंत वाचायला लागतो। परंतु काय असतं, काही पुस्तकांमध्ये काही जे कॉन्टेंट असतं तर ते आपल्या परीक्षेसाठी रिलेव्हंट असतं। आता ज्यावेळी हे स्टेट बोर्ड डिझाईन केले होते तर त्यावेळी ते काही एमपीएससी बघून डिझाईन केलेले नव्हते, ते एका पाठ्यपुस्तकाचाच भाग होतं। म्हणूनच प्रत्येक गोष्ट ही आपल्या एक्झामसाठीचं काही इम्पॉर्टंट नसणार आहे आणि काय होतो, खूप साऱ्या मुलांचा टाइम जातो आणि हा तुमचा टाइम वाचावा आणि येणाऱ्या 30 एप्रिलमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळावं याच्यासाठी तुमचा स्मार्ट स्टडी अप्रोच असला पाहिजे। जे परीक्षेत विचारलं जातं तेच वाचायचं, तेच लक्षात ठेवायचं। उगाच फॉर्म मध्ये येऊन तुम्ही सगळं पुस्तकं वाचू शकत नाही, लक्षात ठेवा। का असतं, जे नवीन विद्यार्थी असताना त्यांच्यामध्ये एक नवीनच जोश असतो 16 तासाचा 18 तासाचा आणि त्यांना असं वाटतं की सगळेच पुस्तकं आपण वाचून टाकायला पाहिजे, कुठलंच पुस्तक उरायला नाही पाहिजे। तर तसं नसतं मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना माझी सूचना आहे की तुमचा जो जोश आहे तर तो चांगल्याच ठिकाणी लावा, उगीच पाहिजे ते पुस्तकं वाचून आपला वेळ वाया घालू नका। ठीक आहे, तर सुरू करूया। बघा हे आपलं 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, हे ओल्ड स्टेट बोर्डचं पुस्तक आहे आणि ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे बघा, हे प्रयाग बिब्लियोटेक, तर हे सर्च करा किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथून तुम्ही हे बुक डाउनलोड करू शकता। ठीक आहे, आणि हे तुमच्या इतिहासासाठी अत्यंत महत्वाचं आहे, हे बुक ने वाचलं तर काय वाचलं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। ठीक आहे, चला जास्त वेळ नाही घेत मी तुमचा, सुरू करूया। बघा हे प्रस्तावनेचं पेज, हा अनुक्रमणिका आहे, मी इथून गोष्टी सांगून देतो म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कळून जातील। ठीक आहे, चला बघा, पहिले जे आहे ना महाराष्ट्राची पार्श्वभूमी, त्याच्यात प्राचीन महाराष्ट्र आणि मध्ययुगीन महाराष्ट्र असे दोन भाग दिलेले आहेत। पण मित्रांनो, आपल्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये ना आपल्याला फक्त आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास किंवा आधुनिक भारताचा इतिहास हेच विचारलं जातं। म्हणूनच काय करायचं, हा जो पार्ट आहे ना हा स्किप करायचा, हा वाचायचाच नाही। म्हणजे पहिले 1 ते 13 पेजेस आहेत ना, अजिबातच सॉरी 1 ते 29 पेजेस आहेत जवळपास याचे, तर ते वाचण्याची तुमची काहीही गरज नाही। का होतं, विद्यार्थ्यांना माहित नसतं, त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं की 11वी स्टेट बोर्डचं पुस्तक वाचलं पाहिजे म्हणून ते वाचून टाकतात। पण मित्रांनो तसं नाही आहे। ठीक आहे, तर पहिलं वाचण्याची काही गरज नाही। दुसरं इम्पॉर्टंट आहे, तिसरे इम्पॉर्टंट आहे, चौथे इम्पॉर्टंट आहे, पाचवे इम्पॉर्टंट आहे। बघा 19व्या शतकातील प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र, मग याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि मराठवाडा मुक्ती संग्राम याच्यावर प्रश्न विचारतात। मग काय लक्षात ठेवायचं, 2, 3, 4, 5 हे जे चॅप्टर आहेत ते आयएमपी आहेत, व्हीआयएमपी मार्क करून ठेवा। आणि पहिलं आणि जे शेवटचं आहे ना 6वं, ते इम्पॉर्टंट नाही तुमच्या कंबाईनसाठी, तर ते तुम्हाला स्किप करायचं वाचताना। ओके, आलं तुम्हाला। आता काय, ज्यांच्याकडे पुस्तक असेल ना आधी, त्यांनी काय करा, हे पुस्तक धरूनच बसा या पूर्ण व्हिडिओमध्ये। मी तुम्हाला एक एक गोष्ट देणार आहे म्हणून ती तिथंच लगेच नोट डाऊन करून घ्या तुम्ही, म्हणजे तुमचा तो आहे ना तो वेळ वाचेल। आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पहिले पुस्तक डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि मग या। ओके, 6वं जे आहे महाराष्ट्राची प्रगती, हे पण काही गरजेचं नाही, कारण की 1960 ते 2000 मधला महाराष्ट्र दिलेला आहे आणि हा विचारत नाही आपल्याला, आपल्याला फक्त 1960 पर्यंतचा जो महाराष्ट्र आहे तर त्याच्यावरच मॅक्सिमम प्रश्न येतात। ठीक आहे, संपलं तुमचं, इथंच तुमचं अर्ध कन्फ्युजन क्लिअर झालेलं आहे की काय वाचायचं। पहिलं प्रकरण आणि 6वं प्रकरण हे स्किप करायचं, चॅप्टर स्किप करायचे, फक्त दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं हे 4 चॅप्टर आपल्या कंबाईन साठी इम्पॉर्टंट आहे तेवढंच वाचायचे। जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करत असतील त्यांनी मात्र फर्स्ट आणि सिक्स्थ वाचणं गरजेचं आहे। चला आपण पुढे जाऊया। बघा पहिलं तर काही इम्पॉर्टंट नाही आपल्याला माहिती आहे, तर पहिले जे काही 25-1 पेजेस आहेत तर ते तुम्हाला डायरेक्ट स्किप करावे लागतील। ओके, आणि जे फक्त कंबाईन एका कंबाईनच करणारे असतील ना, तर त्यांनी काय करा, त्यांच्यासाठी मी एक छान कार्यक्रम केलेला आहे ऍक्च्युली मध्ये। मी काय केलेलं की जे पेजेस आपल्यासाठी महत्वाचे नाही मी ते डायरेक्ट स्किप करून टाकलेले आहेत, आणि काय वाचलं पाहिजे काय नाही मी ऑलरेडी एक बुकवर हे लिहून ठेवलेलं आहे। बघा या पीडीएफ मध्ये डायरेक्ट दुसऱ्या चॅप्टरपासून सुरुवात होते, ही जी फुल पीडीएफ आहे याच्यामध्ये पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात होते। याच्यामध्ये असेच पीडीएफ ठेवण्यात आलेले आहेत, पेजेस ठेवण्यात आले आहेत जे इम्पॉर्टंट आहे। मग ज्यांना फक्त कंबाईन करायचे असेल ना त्यांनी फक्त एवढे 83 पेजेस करा, आणि किती एकूण किती पेजेस आहेत, 147 पेजेस आहेत, म्हणजे तुमचा जो प्रिंटिंगचा कॉस्ट आहे तो पण वाचेल। आणि ज्यांना फक्त कंबाईन करायचे त्यांनी हेच केलं पाहिजे। ठीक आहे, चला पुढे जाऊया। मी तुम्हाला एकदम मायक्रो लेवलला जाऊन सांगणार आहे आज ऍक्च्युली मध्ये कसं पुस्तक वाचलं पाहिजे, कारण की खूप साऱ्या मुलांच्या या अडचणी असतात आणि ज्याच्या माध्यमातून त्यांना चांगलं गायडन्स भेटत नाही आणि परीक्षेत त्यांना अपेक्षित यश देखील मिळत नाही। ठीक आहे, चला तर हे काही स्किप करून टाकायचे सुरुवातीचा पार्ट। हा झाला आपला सुरू। हा काय आहे, 19व्या शतकातील
प्रबोधन महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ही पार्श्वभूमी दिलेली आहे, ही पण रीड करण्याची काही गरज नाही. हा रीड करायची असेल तर ओनली फर्स्ट टाइम रीड करा, त्याच्यानंतर रीड करायची गरज नाही. महाराष्ट्रातील समाज जीवन आहे हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. ओके, इथं काय दिलेले, प्रबोधन म्हणजे काय हे एक दिलेलं आहे गोष्ट, बरं का. हे पहिलं पेज आहे ना, काय करायचं जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम रीड करताय ना फक्त तेव्हा वाचा, फक्त फर्स्ट रीडिंग करा, नंतर हे कधीच वाचण्याची काही गरज नाही. ऍक्च्युअली मध्ये याच्यावर प्रश्न पण येणार म्हणून हे स्किप केलं तरी चालेल, हे पहिलं पेज. ओके, दुसऱ्या याच्यातलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारण काय आहेत, याच्यामध्ये काय करा फक्त हे पॉइंट जे ना हेच वाचा फक्त. हे पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव, ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य, वैज्ञानिक व भौतिक सुधारणा, धार्मिक व सुधारणा चळवळी, धर्म व विचार प्रसारणाची साधने, याच्यामध्ये हे काय दिलेले ना हे काहीच वाचू नका. ओके, हे काही वाचू नका, फक्त हे ना हे वरवर पॉइंट वाचून घ्या. आता महत्वाचा मुद्दा सुरू होतो, हा महाराष्ट्रातील समाज सुधारक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. ओके, इथून जो पुढचं जे काही पेज येईल ना ते सगळे पेजेस इम्पॉर्टंट आहे आणि सगळे समाज सुधारक तुम्हाला अभ्यासायचे. ओके, हे सगळे जे समाज सुधारक आहेत ना तर ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. लहूजी साळवेपर्यंत इथं हे झाले सामाजिक चळवळी, पुढे जात धार्मिक सुधारणा चळवळी, तर हे आपल्याला वाचायचं आहे. याच्यामध्ये प्रार्थना समाज, आर्य समाज हे दिलेले आहेत, हे आपल्याला वाचायचे आहे. सत्यशोधक समाज आहे, सत्यशोधक समाजाची तत्वे दिलेली आहेत आणि सामाजिक परिषद. अशा पद्धतीने दुसरं चॅप्टर जे आहे तर ते आपलं कम्प्लीट होतं. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे पहिलं इंट्रोडक्शनचं पेज आहे ते स्किप करायचं किंवा डायरेक्ट महाराष्ट्रातील समाज सुधारक हे सुरू करायचं आणि दुसरा पॉईंट आहे धार्मिक सुधारणा चळवळी याच तुम्हाला वाचायच्या आहेत. ओके, हे पण काही इम्पॉर्टंट नाही. ओके, हे पण स्किप करायचं. हे पेजेस मी तिथं डिलीट केले त्या पीडीएफमध्ये. पुढचं, स्वतंत्र चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे, आयएमपी करा. याचं हे वाचायचं, हे वाचणं गरजेचं आहे, हे वाचणं गरजेचं आहे. म्हणजे काय, फर्स्ट लाईन पासून तर शेवटच्या लाईन पर्यंत तिसऱ्या चॅप्टरमधील प्रत्येक ओळ अँड ओळ महत्वाची आपल्यासाठी, म्हणून प्रत्येक ओळ अँड ओळ आपली वाचली गेली पाहिजे. कुठली, तिसऱ्या चॅप्टरमधली. ठीक आहे, संपलं इथं तिसरं चॅप्टर. ठीक आहे, हा ब पार्ट आलेला आहे याच्यात, महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा उदय. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणं, तर हे पण वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हे पॉईंट ससा करून लक्षात ठेवा. ओके, हे जे दिलेत, महाराष्ट्रातील उठाव, मध्यम वर्गाचा उदय, दळणवळणाच्या साधने, इंग्रजी भाषेचा प्रसार, तर हे जे काही पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवा की मधली जी इन्फॉर्मेशन आहे ही काही वाचण्याची गरज नाही. ठीक आहे, पुढे महाराष्ट्रातील विविध संघटना, मवाळ कालखंड, जहाल कालखंड हा दिलेला आहे. बघा, हा जहाल कालखंड हा दिलेला आहे, हा अभ्यासणं तुमचं गरजेचं आहे. चतुर्सूत्री कार्यक्रम दिलेला आहे, लखनऊ करार दिलेला आहे, हा वाचायचं. संपला अशा पद्धतीने, ब भाग पण संपलेला आहे. ओके, क भाग येतो, त्याच्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळी येतात. याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील ज्या काही क्रांतिकारी चळवळी आहेत त्या अभ्यासायच्या आहेत तुम्हाला. शिवाजी क्लब असेल, बीडचा उठाव असेल, अभिनव भारत असेल, या सर्व अभ्यासायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे, हे पूर्ण जे आहे तर ते चॅप्टर तुम्हाला करायचं आहे. चालो, भारत छोडो आंदोलन असेल, विदर्भातील चले जाव चळवळ असेल, ह्या सर्व करायचे. ओके, हे डिलीट मारा, हे पेज डिलीट मारा. पुढे आहे महाराष्ट्रातील समतेच्या चळवळी, हे चॅप्टर नंबर 4 आहे. ठीक आहे, यामध्ये ना हे स्किप केलं तरी चालेल. इथून जे आहे ना तर ते आपलं सुरू होतं, महाराष्ट्रातील कामगार चळवळ. याच्यानंतर जे काही पुढे येईल ना ते सर्व आपल्या अभ्यासायचे. त्याच्यामध्ये दलित चळवळ आहे ते, मग याच्यामध्ये आंबेडकरांच्या पूर्व, आंबेडकरांची चळवळ आणि आंबेडकरांनंतर कोणी केलेली, हे याच्यामध्ये ना गोपाळ बाबा वंगळकर आणि शिवराम जानबा कांबळे हे ना अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्ही जर प्रश्न बघितले सर्वात जास्त प्रश्न यांच्यावर आलेले आहेत आणि सिम्पल सिम्पल प्रश्न आलेले आहेत. ओके, झालं की दलित चळवळ झाली. आदिवासी सुधारणा चळवळी झाली. बघा, शामराव आणि गोदावरी परुळेकर यांच्यावर देखील राज्यसेवेमध्ये प्रश्न आणि कंबाईन मध्ये प्रश्न आलेले आहेत, तर हे पण आपल्याला करायचे. ठीक आहे, म्हणजे चौथं चॅप्टर तुम्ही काय करायचं, पूर्णच करायचं जवळपास, त्याच्यामध्ये काहीच मोजमाप करायचं नाही. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, याच्यामध्ये काय करायचं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा चळवळ या दोन्ही अभ्यासायच्या. ठीक आहे, पाचवं चॅप्टरमध्ये प्रत्येक गोष्ट आहे ना व्यवस्थित पद्धतीने वाचायची, त्याच्या नोट्स काढायची असतील तर त्या काढणं गरजेचं आहे. बघा, हे संपलं, हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त किती 106 हुतात्मे होते हे आपल्याला लक्षात ठेवण्याचं आहे. पुढे मराठवाडा मुक्ती संग्राम आहे, हा व्यवस्थित अभ्यासायचा. मागे प्रश्न आला तर की ऑपरेशन पोलो एकाशी संबंधित आहे, तर इथं दिलेलं होतं. हा, मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये सगळं नाही वाचायचं, बघा हे स्किप करा.
हे स्किप करा, कारण की याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मध्ययुगीन थोडासा कालखंड दिलेला, वाकाटक कालखंड हे पण नाही अभ्यासायचं, हे स्किप करायचं, हे स्किप करा, हे स्किप करा, हे स्किप करा, तैनाती फौजेचा करार इथून तुम्ही वाचू शकतात, हे सामाजिक व सांस्कृतिक जागृती आपण पॉइंट तुम्ही करा, स्किप करा, साहित्य विषयक संस्था व राजकारणी हा पण स्किप करा, इथून खरं सुरू होतं, महाराष्ट्र परिषदेचे कार्य, स्टेट काँग्रेसची स्थापना हे महत्वाचे पॉइंट आहे, पॉइंट आहेत, हिंदू महासभेचा सहभाग, आंबेडकरांची भूमिका, आर्य समाजाचे कार्य, वंदे मातरम विद्यार्थी चळवळ, गुप्त आंदोलनाचे पर्व, लोकसहभाग आणि सशस्त्र आंदोलन, याच्यानंतरचे सर्व पुढे करायचंय, ठीक आहे, विलिनीकरणाचा प्रश्न, स्वामीजींचा सार्वजनिक जीवनात प्रवेश हे स्किप करा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मराठवाड्याचे आंदोलन हे करायचं, हैदराबाद विधानसभेत संयुक्त महाराष्ट्राचा ठराव हा पण महत्वाचा आहे, 1957 ची सार्वत्रिक निवडणूक आणि विशाल मुंबई राज्याची स्थापना हे पण काही महत्वाचं नाही आहे जास्त, ओके, हे तुम्ही स्किप करू शकता, आणि आता पुढचं जे काही येईल ना, महाराष्ट्राची प्रगती 1960 ते 2000 मध्ये, 1960 ते 2000 मध्ये, तर हे वाचण्याचं काहीच गरज नाही, हे कंबाईनसाठी काहीच महत्वाचं नाही, म्हणजे पुढचं किती पेज नंबर आहे, हे हा 112 आहे, सॉरी 122 आहे, 122 पासून पुढचे जे काही पेजेस असतील ना डायरेक्टली स्किप करायचे तुम्ही, ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कंबाईन परीक्षेसाठी आपल्याला कोणकोणते जे पॉईंट्स आहेत तर ते महत्वाचे आहेत, मी इथं मार्क केलेले, तुम्ही काय करा, ही PDF आहे ना, ही जे टेलिग्राम चॅनल आहे आपलं प्रयाग एडुटेकचं, ते सर्च करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जॉईन करा, आणि ही जी PDF आहे ना, मी ही दिलेली, फक्त 300 पेजेस आहे त्याच्यात, तर ती तुम्ही डाउनलोड करा, मी इथं मार्क केलेलं आहे की कुठलं IMP आहे कुठलं नाही आहे, तर अशा पद्धतीने आपण हे 11वी ओल्ड स्टेट बोर्ड पुस्तक वाचायचं आहे, सरळ सकट कुठलंच पुस्तक वाचायचं नाही आहे, आणि आपण लवकरच जे आहे ना, तर ते एक 11वीच्या स्टेट बोर्ड सिरीजवर एक रिव्हिजन सिरीज चालू करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपला अभ्यास आणखी चांगला पक्का होणार आहे, ठीक आहे, आणि त्याच्या नोट्स पण आपण घेऊन येणार आहोत, ज्याच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना नोट्स पण काढायची गरज पडणार नाही, ठीक आहे, अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम करून येणार आहोत, कारण की आपलं टार्गेट काय आहे, 30 एप्रिल, 30 एप्रिलसाठी जास्तीत जास्त लोकांना गायडन्स करणं हे माझं स्वतःचं मी पर्सनली टार्गेट ठेवलेलं आहे, की मला जवळपास 10,000 जी मुलं आहेत तर त्यांना जवळपास गाईड करायचं आहे, पर्सनली असेल, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, तर असं 10,000 मी स्वतःसाठी टार्गेट ठेवलेलं आहे, तर हे टार्गेट्स मला वाढवायचं देखील आहे, मला हे 50,000 देखील घेऊन जायचंय, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मी येणाऱ्या 30 एप्रिलच्या परीक्षेत कशा पद्धतीने गायडन्स करू शकतो हे माझं ध्येय असणार आहे, आणि या ध्येयासाठी तुम्ही मला नक्की मदत करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि हो कंबाईनची तयारी करत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की कंबाईनसाठी आपण वेगवेगळे उपक्रम इथं चॅनलवर मोफत घेऊन येणार आहोत, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.